बरी अरे बाबा अरे कुकडे धकली तू कर कर चाल घरी चाल दे अरे बाबा मा मामीचा पाय मुडलाय मग तरी जाणं पडी हा दादा पडी खूप गाठायची चाल घरी ते काय म्हणते सुखदुखाली बी आली नाही तू सुखदुख आणि मग दुःख कोण पाहिजे घरी सायपाक पाणी कोण करीन तू एकटाय भाऊ ऍडजस्ट करून घेशील ते काय म्हणते मला जाणं पडेल त्यांच्याकडे हा ऍडजस्ट तुला माहिती का मला सायपाक जावत नाही म्हणून हा माहितीये तुला माहिती का विरे एकदा गुलाब जाव केलते त्यात गुलाब टाकल ते का रे बाबा तू जर बालू शायगेल त्यात बालू पकडून आणशील का सबरीत दिसते पोरगी मी काय होतो मले कपडे दी धुता येतात बाबा धुवून घेतो कशा मशा मला जाणं पडे मोदडी पण मी जाईनच मला हा मी जाईनच अरे बाय काय तुला जाणं आहे ना हा तू कन कन धक ओ अरे याच्या पुढे कधी तुला घरी पाय टाकला तर विचार करतो मग काही येणार नाही आवड असत पोरगी लय ऐकूनच घेतली लगे बाबा हा कुठे चालले का होतो अवल काय हे इकडे आलेलो होतो अच्छा अच्छा चाल मग अरे एवढं काय कुठे चालले थांबायचं घरी मी काय म्हणतो तुम्ही मागच्या टायमाला पैसे घेतले होते 5000 रुपये अजून बरे देऊ झाले ना तुझ्याकडून घेतले होते कधी माझ्या लक्षात असती आता कसं काय लक्षात नाही तुम्ही आता एक काम करा तुम्ही जसे काही पैसे देऊ राहिले आता लय देऊ झाले हो तुम्ही मला अर्धे अर्धे करून तुमच्याकडे आले की धीरे धीरे पैसे देत राहा नाही तर नाही तर मला तुमच्या खात्यात टीव्ही कांड पडी मग अरे आज का बोलतो रे टीव्ही लोक गप्पत आले की लय देऊ झाले काम करून पाहा तुम्ही आता विचार करा नाही नाही माझ्याकडे आले ना तुझ्याकडे देणार असे मी तुझ्या अडचणीचे ना आता लय देऊ झाले ना काम करून पाहा बरं देईल मी तुला चालेल मी वाट पाहतो पैसे करू का होईना देऊन देईल ठीक आहे चालेल ना वाट पाहतो मी चाल मग चालेल चाल पैसे घेऊन घ्या त्यानंतर बघता बी नाही झालं काम करून काय गावाला चालल्या गेली गड्या पोरगी तिच्यामध्ये उसनवारी वाले ओम दुर आलेली नाही अरे अरे धीरज हो कुकडे चालला होता चाललो बा दुकानावर दुकानावर चालला सकाळी आलो होतो मी दुकानावर भेटायला तुला सकाळी का हा लक्ष नाही भाऊ आम्हाला असं आहे का गर्दी होती ना हा 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 चाला वाटलं भेटू घेऊ काय म्हणता काय काम काढलं होता काम काय दि रे तुला भेटायला आठ वर आली होती म्हटलं कधीची भेट नाही काही नाही म्हणून आलो होतो दुकानावर मी का होतो बोला ना 5-10 हजार का होईल आपलं अरे 5-10 हजार आणि मलाच येऊन राहिले मग धंद्यात मंदी झाली पुरी मंदी चालू आहे अरे काय चाटावर तू भल्या वाचा सकाळी गर्दी पाहिली नाही त्या दुकानावर हा ते जरा काम झाले मी भेमकव गेलो उलट गर्दी पाहून म्हणलं काय माझं चालू म्हणलं मारताय काय आलं मी पैसे मारती काय चालू आहे नेमकं झालं एक गर्दी ते लाडकी बहीण योजना नाही का ते त्याचं काम चालू आहे जरा म्हणजे लाडकी बहीण योजना म्हणजे 21 ते 65 म्हणजे ज्या महिला आहे त्याने 1500 रुपये महिना सुरू होईल असं आहे का अशी योजना शासनाकडून काय शासनाकडून असं आहे का एक लाडका मामा योजना निघाली वडील चाल मग चालीन लाडकी बहिणी योजना आपल्या फायद्याची दिसते कडे स्कीमचा बहिणीला घेऊन येतो आता मस्त 2-4 महिने कपडे लत्ते वाढे कुठे धुयाची बी सोय होत जाईल स्वयंपाक पाण्याची सोय होत जाईल मस्त अरे गोड बोलून मस्त पगार मी काढून घेतो 1500 रुपये कर्ज फिटून जाईल राशन पाणी तर फुकट आहे राय म्हणजे तुम्ही देऊ हा असंच करणं म्हणजे त्याला ऐका माहीत घरी ओ बापा किती दिवसाला दिसली रे बापा बाई बहीण कशी झाली रे बापा बाई बहीण कशी जाडी जट्ट झाली रे बापा कशी सोप्याच्या खाले पड्याले पवराली रे बापा बाई बहीण वाकवशील पलंग वाकवशील आला का तू बहीण किती दिवस झाले दिसली तुम्हाला हो ना किती दिवसाला दिसली रे बापा मला माई बहीण कितल्या दिवसानं दिसली लय दिवाळी ना खाजीले गायले येतो ना तुम्हाला मग दिसीन मी आणि मागच्या वेळेस मी स्वतःहून आली ती दिवाळीले तू नका माझ्या डोक्यावर तो सुतई बाम फोडवा शगन बहीण मुद्दाम फोडला होता बहीण तूच अंधारात उभी होती मला काय वाटलं म्हणलं गड्या कोण पाण्याची टाकी ठेवल्या अंधारात म्हणलं मस्त टाकीवर सुतई बाम फोडू मस्त ढुंकून आवाज तिच्यातून तर ओ माय मी वचकला होता उलट मला दवाखान्यात नेलं फोडलं होतं ध्यान आहे का तू हा सगळं ध्यान आहे मले मग मी मुद्दाम नाही करलं पाहिजे ना जाऊ दे जुन्या गोष्टी जाऊ दे आता चाल 2-4 महिने माकडे मस्त पाहून सार करतो तुले तू बी कधी जेल नाही आता काय 2-4 महिने
तुया घरी? अरे 2 तास बी येणार नाही मी तुया घरी. आला मोठा घ्यायला आला म्हणे मी. कौ करते असं चाललं? नाही नाही ये नाही ये ना. मला अपेक्षा भंग करते का मया? सख्खे महिनस आता साथ द्यायला तयार नाही तर मग काय? जाऊ दे चालला जाईल मी सकाळी मामा घरी. जाय कुडी मा पाहुणा आशीन वर चाल झोपू देत. कोणी कोण असं रे बापा कोणी कोण असं बाबा आजा काय बाबा चांगला डान झाला पाहिजे कसा नसतील दाखव बरं नसून 15 ऑगस्ट आले दिला तू जपजुप झुपुक जपजुप झुपुक जपजुप झुप. अरे असा नाही करू लगड्या पाहुणे असा नसतो बा दिला तर झपजुक झुपुक झपजुप झुपुक झपजुप झुपुक झपजुप झुपुक असा भेटला मग तुला नंबर भेटली ना नाच बर दिला तर झपजुप झुपुक झपजुप झुपुक झपजुप झुपुक. अरे हे आलो ना दिला तर जापजूक झुपुक झापजूक झुपुक झापजूक असं करणार पाहुणे पाहुणे मगन. अरे मामा छगन छगन ये ना लई लई दिवस येत ती तर लावणी सुरू केले का काय ये ये बस भाज्या पाहिजे ना रे काय मग कस काय यानं केलं मी ना अमीर कसं म्हणलं मै बहिणी आहे कधी कुठे जाती येत नाही घरात मी कसं बोर होत माणूस नाही वावरात जाते नाही असं गावाशी वाले वा हा तो म्हणलं तिले जरा दोन चार दिवस घेऊन जातो. नाही रे बापा अरे इकडे काम पडेल भाऊ हा आणि का गमता घेतो तू नाही नाही जमणार नाही ते. अरे तू बहीण तू नाही म्हणेन उलट नाही हाव म्हणे ना हा म्हणे हा मग बहीण हाव म्हणे म्हणे मी बी कटाई केली म्हणे भाऊ हा ये तर करू करू हो तर चाल म्हणे दोन चार महिने राहते म्हणे आता हो बापा रे नाही रे बापा चांगले भोग आज नाही ना बाबा आमच्या डब्याची माझ्या डब्याची आलवी उलट मग पाय बाजू पोऱ्या कसा होत चालला ना बहीण म्हणे मग हे फुल तयारी वर त्या पाहुण्यानं भाषानं कधी आव सांगलं ना तुम्ही आता व्याग भरतो नाही रे भाऊ जमणार बोलायचं. अरे इकडे काम पडेल रे मग नाही जमणार नाही पण मग नाही म्हणताय हो तुम्ही खरी पण मग होणारे परिणाम आणले तुम्ही जिम्मेदार राहसान बरं म्हणजे तिले असं कोण जर आहे ना मना करले ना कुठे जाय आले मग ते लय तिथं उभा करते मग ते तुम्हाला आहे ना तुम्हाला पाहा तुम्ही काय करते त्याला छगन दाबू नको चाल रे भो जेवायला चाल बैस आलो बै बै बोला होते एखादे चाला मग काय म्हणते बै फुकणार का जेव्हा करतोच मी 7-8 दिवसातून काल मग पैसे मी वाढी देते ना मी घेतो तुला अंदाज समजणार बया आता कोटा वाढला आहे लाभ पण चाका होता हे काय डब्यात कोणाच आहे त्या भाषाचा आहे ना असं आहे का मी काय म्हणते तू बसतोय हातानं वाढी घे मी ते वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुसून येते हा मी काहीच तेव्हा नाही आता कोण आले सर पहिलं मी काय म्हणतो काय मा पावायला विचारलं मी काय म्हणलं मा पहिले घेऊन जातो म्हणलं 2-4 वाईट तू घेऊ जा 2-4 वाईट का 2-4 वर्ष घेऊन जा बरे मला काही घेत नाही बरे मा भासा बी बरे मग काही नडत नाही मी जेवून घेतो रे बाई हो नाही येत असली तर तसं बी सांग म्हणे बोले कसं पाठवतो बरे आम्ही बरोबर बांगडी उकरू काढतो बरे बरोबर पाठवतो बरे मला असं काय पाहते ना कसे पाठवता ते मला बी पाय मग गोडाई द्यायची तर बरं शी यमा भाषाचा आहे का डबा इकडे गेले इकडे पावड्याचे कपडे आपण जवळ हे झाला एकदम पद्धतशीर लागत आता अंधेराला आता हो बापा अडीत गैर आरामात चाललंय छगन ओ भाऊ छगन उठ रे उठतो ना का रे बहीण कर निसताय ना चाललंय तुया तुला काही चिंता बिंता आहे का नाही घरी जायची मग बहीचं घरी लागेल तेवढे दिवस राहील राय बाप्पा राय हा बोल म्हटलं चालते रे बघ नाही सांगलं मी तुले मला नाही येणार
मग का बी एकदा विचारायचं आलो तू कसं व्हायची तू तर मुद्दा मुद्दा विचारला चाललंय गेला यार का काही मनापासून म्हणलं तो मी ना मा पाहुण्याला विचारलं आणि भाषाला विचारलं काय विचारलं तू ना म्हणलं मा बहिणीले 2-4 महिन्यासाठी घेऊन जाऊ का मग काय म्हटलं ते म्हणता हे 2-4 महिने 2-4 वर्षे लोक पटीन घेऊन जा हो आम्ही कटायले म्हणे नाही येत असली मग आम्हाला सांगा म्हणे आम्ही भांडण उकरून काढू आणि पाठवून देऊ तुमच्या सोबत मग कसं म्हणणं एक गोडा इथे तर चाल तू बरे भांडणं करतीन ते माझ्यासोबत मला नाही ना सांगलं तुला एकदा अरे ते लोक भांडणं करतील बापा माकडून पावणार बी मा भांडणाला जीव जातो तुला माहित नाही का लहानपणी मी भांडणं लावले की पहिन जाऊ चढून थांबव का मग तू कर तयारी नाही बोललं मी एकदा मला नाही ना वय तू काय आडेलपणा या तू या अपना बनाने की कसम खाई है खाई है मगन 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 मी छगन काय ते अरे मग अंगात कस खाजर घुसी गेला खाजर बसा तुम्ही मला धक्का लागला बसा आधी आया फोन झालं काय असं का झाला हला अरे काय माहित झालं कुठे वावरात तर गेला नाही हे पायने कातकोयऱ्याचा फार काय तो 100% कातकोयऱ्याचा फार काय अरे पण मी कुठे गेला नाही दादा अरे तू गेला आधी तू भी गेले दी बरे रे ते बाबा इद्दत करला ते काही ते तुम्हाला मी काय म्हणलं होत मा बहिले तुम्ही नाही म्हणू नका तिला नाही म्हणलं गावाला जायचं मग ते असं कारमास पण करते उपाय घुसी गेली रे बापा आता त्या पोरग्याच्या भोवती बी काही तरी उपाधी राहील हा त्याला येऊ द्याच मी विचारा जेवण कस काय होत मला इकडे काय जेवण कस काय होत काय जेवण एवढं खारट पाटक जेवण काय जेवण होत कस काय बापा बापरे आहे ना अरे काय लय खारट होत जेवण आता तूच काय ते सांगड्या काय करू आता याला आता तिले तू बऱ्या माझी ना म्हणा तुला राह ना अशी केवढ दिवस राह म्हणा 2-4 महिने त्या भाऊ कडे आम्ही काही नाही म्हणता रे म्हणा घेऊन जाय जाऊ दे तिथे घेऊन जा जाऊ दे मामाला घेऊन तुमच्या पात्रात सांगा तसं चाल बर चला भांगडी करा मा बाईची चुकी तर चुकी बैल का असं होता चुकी असली ना आपल्याला सैन्य होत बैल राखो कुठे गेली बापा इकडे किचन इकडे काय व आली काय झालं व काय झालं दाणे असेल ना त्या भाऊच्या घरी मग ती जाय ना हे माझ्यामध्ये काश्मीरा राहून टाकल्या भाजीत किती मीठ होत मी नाही टाकलो कोणा टाकलं तर मुद्दाम भांडण उपर काढते म्हणलं पाटायसाठी मला लक्षात आलं हे पाप मी ना काहीच करलं नाही बरं असं आय वोट घेऊ नका मायावर मग कोणा गेलं गाणं असेल तर शिजी वय असं काय तर तू शिजी जाय ना जाते मा भाऊ घ्यायला आला मला मी जाते चालत भाऊ सगळं चालत घेऊन येते मी नाही का चाल भाऊ चाल चाल राहणार भाऊ भाऊ चाल भाऊ काय करण या घरात नाही आवड